नातं परंपरा आणि विश्वासाचं समाधान येते सोने खरेदीचं। चोख सोन्याच्या दागिन्यांची 4 दशकांची परंपरा। आरजे ज्वेलर्स पलूस, वैविध्यपूर्ण डिझाईनचे सोने व चांदीचे अलंकार। आरजे ज्वेलर्स पलूस शुद्धतेला जोडता होलमार्कची सरकार मान्य होलमार्क सुवर्ण नामांकित पेढी। आरजे ज्वेलर्स नागोबा मंदिर जवळ मेन रोड पलूस। प्रोप्रायटर राजाराम नामदेव जाधव। संपर्क 98-60-22-47-27 आणि 90-21-41-64-62। पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करा, पत्रकारांची मागणी। कायद्याची सांगली ते गांधी पुतळ्यासमोर प्रतिकात्मक होळी। पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करा, पत्रकारांवरील हल्ल्याचे खटले जलदगती न्यायालयामार्फत चालवणे आणि पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांच्यावर कारवाई करा, अशा मागण्यासाठी सांगलीतील पत्रकारांनी आज निदर्शने केली। येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर पत्रकार संरक्षण कायद्याची प्रतिकात्मक होळी करून घोषणाबाजी केली। पत्रकारांवरील वाढते हल्ले, पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यास होत असलेली टाळाटाळ आणि आमदार किशोर पाटील यांच्या अरेरावीचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रातील 11 प्रमुख पत्रकार संघटनांचे सर्व पत्रकार गुरुवारी राज्यभर निदर्शने करून पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करण्याचा निर्णय घेतला होता। त्याप्रमाणे मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न सांगली जिल्हा पत्रकार संघ डिजिटल पत्रकार परिषद यांनी निदर्शने केली। यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शिवराज काटकर, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, उपाध्यक्ष बलराज पवार, सरचिटणीस प्रवीण शिंदे, हल्ला विरोधी संघाचे अध्यक्ष गणेश कांबळे, डिजिटल मीडिया अध्यक्ष तानाजी जाधव, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत क्षीरसागर, प्रकाश वीर, उदयसिंग राजपूत, विकास सूर्यवंशी, सचिन ठाणेकर, कुलदीप देवकुळे, किशोर जाधव, किरण जाधव, दारिकांत माळी आदींसह विविध दैनिक आणि माध्यमांचे पत्रकार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 2019 सालापासून महाराष्ट्रामध्ये पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे, मात्र तरी सुद्धा गेल्या या 3-4 वर्षांमध्ये 200 पत्रकारांच्यावर हल्ले झाले, मात्र यामध्ये केवळ 37 प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत। पत्रकार शशिकांत वारिसे यांची तर गाडीखाली चिरडून हत्या झाली। नुकत्याच पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आमच्या एका पत्रकाराला जळगाव जिल्ह्यामध्ये भर रस्त्यात अडवून मारहाण केलेली आहे। या सगळ्या घटना घडत असताना पोलीस अधिकाऱ्यांचं या कायद्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वाईट आहे, चुकीचं आहे। अनेक पोलीस अधिकाऱ्यांना ह्या कायद्याबद्दल माहितीच नाही आहे, त्याची अंमलबजावणी होत नाही, त्याचे केसेस दाखल झाले जात नाहीत, आणि केसेस दाखल झाल्या 37 केसेस आहेत, तर त्या फास्ट्रॅक कोर्टामध्ये चालायला लावते, साध्या कोर्टामध्ये सुद्धा व्यवस्थित चालत नाही आहेत, आणि त्यामुळे आरोपींना शिक्षा लागणं आणि या कायद्याचा धाक बसणं हे अवघड झालेलं आहे। याचा निषेध म्हणून मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं राज्यभर आंदोलन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आणि राज्यातील जवळपास 17 संघटना या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत। सांगली जिल्ह्यामध्ये सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ, सांगली जिल्हा डिजिटल मीडिया परिषद आणि पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीच्या वतीनं आज महात्मा गांधींच्या पुतळ्याखाली आम्ही पत्रकार संरक्षण कायद्याची प्रतिकात्मक होळी केलेली आहे आणि आमच्या तीव्र भावना आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे कळवणार आहोत। या कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी, सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा 2 केसेस आहेत, त्या तातडीने कोर्टावर याव्यात ही आमची मागणी आहे। आणि ज्या आमदारांनी पाचोऱ्यामध्ये पत्रकाराला मारहाण केली त्यांच्या गुंडांना त्यांना अटक व्हावी, त्यांच्यावर कडक कारवाई करावी, यासाठी महाराष्ट्रातील पत्रकार आज या विषयावर आक्रोश करत आहेत।